जर त्याने काय उद्योग करू सुरुवात केली तर मात्र शिवसैनिकांना डायरेक्ट आदेश आहे आपला की त्याचे हातपाय तोडल्याशिवाय त्याला बाहेर सोडायचं नाही. अजिबात 5:30 वाजल्यापासून घोषणा किती दिल्या मला माहिती नाही, पण आता घोषणा द्यायच्यात आपल्याला. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, उद्धव साहेब आगे पडो, आदित्य साहेब आगे पडो, सुषमाताई आगे पडो, कोण आली रे कोण आली, शिवसेनेची वागीर आली, कोण आली रे कोण आली, अरे कोण आली रे कोण आली. आता आवाज कसा वस्त वाटतो एकदम. आता घोषणा दिल्यात मगाशी, आता शरद कोळीने आपल्यासमोर आपलं मनोगत व्यक्त केलं, मार्गदर्शन केलं, त्यावेळेला सांगितलं, सभा सुरू होण्यापूर्वी आमच्या जिल्हाप्रमुख बरड्याने सांगितलं की काहीतरी हे काळू बळ. तर आता येताना अर्ध्या तासापूर्वी आम्हाला, एक तासापूर्वी समजलं की त्यांनी बघितलं ते उद्योग करायला कोण, त्यांचे भाडोत्री गुंड आलेच नाहीत आणि ते आहेत ते पण निघून गेले. ही शिवसैनिकांची ताकद, ही शिवसैनिकांची ताकद. आणि तरीही, आणि तरीही कोण चुकून माकून ह्या सभागृहामध्ये बसलेला असेल त्याला मला सांगायचंय, हे बघ बाबा तू बसलायस, काय खबर द्यायची तुला, काय रेकॉर्डिंग करायचं ते कर, पण तुला हातपाय जर का जागेवर पाहिजे असतील तर शांततेत बस आणि शांततेत निघून जा. बरोबर आहे ना? जर त्याने काय उद्योग करू सुरुवात केली तर मात्र शिवसैनिकांना डायरेक्ट आदेश आहे आपला की त्याचे हातपाय तोडल्याशिवाय त्याला बाहेर सोडायचं नाही. अजिबात भरपूर दिवस असं काय केलेलं नाही ना, त्यामुळे आपल्या हाताला रग आहे जरा जास्त. बरोबर ना? आणि आता सुषमाताई यांच्या थोड्या वेळात भाषण सुरू होईल. आत्तापासून एक लक्षात ठेवा, अजिबात कुणी गोंधळ करायचा नाहीये. जे शिवसैनिक आहेत ते शांत बसतील. चांगलं काम केल्यानंतर त्याचं प्रशस्ती द्यायच्याऐवजी हे 40 मिंदे जे हे होते, गद्दार होते, त्यांनी रात्रीच्या वेळेला काळोखामध्ये डाव साधला. सगळा महाराष्ट्र झोपलेला असताना हे हळूच त्या रस्त्याने पळून गेले. रस्ते बघा कसले, काय झाले काय नाही, त्यातल्या त्या जास्त बघा सुरतेला जाताना रस्ते किती चांगले आहेत. महाराष्ट्रातले रस्ते चांगले, लगेच उठून उभा राहिला. त्या गुलाबराव पाटीलचा समाचार आमच्या शरद कोळीने तिथे घेतला जळगावमध्ये. कसा घेतला तुम्ही बघितलं टीव्हीवर. त्याला लगेच समाचार घेतल्याबरोबर त्याला पोलीस स्टेशन आले, पकडायला आले, केस घेतली. तुम्ही कितीही करा, कितीही विरोध करा, किती सत्तेचा गैरवापर करा, पण शिवसैनिक स्वस्त बसणार नाही, तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही, ही शिवसेनेने घेतलेली शपथ आहे. सोलापूरच्या आणि अतिशय चांगलं वक्तव्य वक्ता म्हणून त्या फेमस आहेत. त्यांचंही भाषण मलाही ऐकायचं येणार आहे. पण सुषमाताईंनी प्रबोधन यात्रा घेतली कशा करता,